राठोडचे युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते अमर खेडेकर यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धे दरम्यान संयोजक कमिटी तर्फे हार्दिक असे स्वागत. आपल्या भागातून जिल्हा परिषद सदस्य सौ जयश्रीताई पोकळे आपल्या या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक असे सहर्ष स्वागत. नुकतंच त्यांचं आगमन झालं असं जिल्हा परिषद सदस्य सौ जयश्रीताई पोकळे आपल्या या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक असे स्वागत. काही क्षणातच या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होणार आहे आणि मी वेळोवेळी आपल्या सर्वांना सूचना करतोय की जे संघ खेळवले जाणार आहेत आणि जे संघ खेळले झाले आहेत आपण कुणी बाहेर जायचं नाहीये, कारण आपले संघ घेऊन आपण ज्यावेळेस मान्यवर येतील त्यावेळेस आणि आजच आपल्याला काही सूचना द्यायच्या आहेत, काही पुढचे इंस्ट्रक्शन आहेत. त्यामुळं जे जिंकलेले संघ असतील त्यांनी बाहेर जायचं नाही आणि जे हारलेले आहेत त्यांनी जायचं नाहीये. ज्यावेळेस मान्यवर येतील त्यावेळेस आतमध्ये आपला संघ घेऊन आपण आतमध्ये जायचं आहे. येणाऱ्या मान्यवरांच्या हाती आपले त्या ठिकाणी परिचय ओळख होईल आणि पेपरलाही आपल्या ज्या संघांनी सहभाग घेतलाय त्यांच्या त्या ठिकाणी आपल्याला आलेल्या मान्यवरांच्या हस्ते आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी परिचय होणार आहे. त्यामुळं आजूबाजूला असणारे बाहेरच्या बाजूला खेळणारे सर्व खेळाडू कर्णधार त्यांचे जे आहेत सगळे खेळाडू त्यांना विनंती राहील की मान्यवर आल्यानंतर आपण आपला संघ घेऊन आतमध्ये जायचे. आता जो झालेला सामना सेंगड क्रॉपचे मानकरी बबलू कामटे आपल्याला वेळोवेळी सूचना दिली आहे आपण घेतोय का नाही, त्यामुळे नाही तर मग आम्ही घेतो मी घेतो चला या पटकेनं सामनावीर. मॅन ऑफ द मॅच हा किताब पहिल्या सामन्यातील जातोय तो संदीप कामठे उर्फ बबलू कामठे यांना मॅन ऑफ द मॅच हा किताब जातोय. मान्यवरांच्या हस्ते त्यांचं नक्कीच दिलीप मामांना विनंती आहे. आपण बबलू सर वरतीच आहो या दिलीप मामा आणि भाऊंना विनंती आहे, आनंदाला विनंती आहे की जोरात टाळ्या वाजवायचे, जोरदार टाळ्या वाजवायचे. दुसरा सामना या दरम्यान सुरू होतोय सिंहगड रॉकर्स विरुद्ध अनिल भाऊ भूमकर. पहिला चेंडू टोलवलाय पहिल्या चेंडूचे प्रेक्षक पायगुडे सर आपल्या या क्रीडा नगरीमध्ये सरसाचे स्वागत. पायगुडे सरांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचे जे कबड्डी स्पर्धेचे पायगुडे सर कुठलाही संघ बाहेर जायचा नाहीये, आपण थांबायचंय हरलेला संघ आणि जिंकलेल्या दोन्ही संघांना आणि पुढचे खेळवणारे जे संघ आहेत त्या कर्णधारांना विनंती राहील की आपण आपला संघ घेऊन मान्यवर आल्यानंतर ग्राउंड मध्ये जायचंय. अरे बॉलरचा नाच डायरेक्ट बास घाबरला मला घाबरला नगरसेवक हरिदास भाऊ कृष्णा तुम्हाला 70 लोक दिवस पर्यंत ते खायला घालणार, मग 10 वेळा बनवायची वेळ काय आहे ना, कारण तुमच्यासाठी नवीन आहे आमच्यासाठी रोज आहे चाल करू राहील म्हणजे आमच्या दुसऱ्यांना 80 लोकांना असतो. तुम्ही बघा कमी पडलं तर बनवून आपण
लागत आहे आमचं माणसं तुम्हाला देते काय प्रॉब्लेम, कारण तुमची बटाट्याची भाजी आहे, परत आमटी आहे, मेथीची भाजी आहे, भजी आहे, पुरणपोळी आहे, वरण भात आहे, एवढं सगळे आयटम खाल्लं जात नाही, संपत नाही. तुम्हाला बघा ना तिथं आहेत, मी सांगितले तिथं आलेत ना सगळे, काम चालू झालेलं आहे. एक षटका अखेर धाव संख्या आहे ती 1-20. नमस्कार, दुसरं षटक चालू आहे, ते रवी चव्हाण यांचं आणि स्ट्राईकला येतो सुभाष. नॉन स्ट्राईकला येतो आकाश. पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय, चेंडू जातोय सीमारेषेच्या लगत, पाहूया जेल होतोय का. सुंदर प्रयत्न परंतु चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांना आणि धावसंख्येत पुन्हा एकदा 6 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 6 धावा 27. माननीय नगरसेवक हरिदास भाऊ कृष्णा चरवड. आक्रमक फलंदाजी करताना दिसतोय तो सुभाष आपल्या संघासाठी. दुसरं षटक चालू आहे, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पाहूया झेल होतोय का. स्वप्निल यांनी घेतलेला सुंदर असा झेल आणि मिळालेला दुसरा धक्का गोंदकर यांना. मला घाबरला डीजे किरण एंड जी जी
हॅलो फोटोग्राफर फोटोग्राफर इकडे पाठवायचे फलंदाजांनी लवकरात लवकर फलंदाजीसाठी यायचंय वेळ काढू नका सर्वांना नम्रतेची विनंती आहे लवकरात लवकर ग्राउंड मध्ये यायचंय चालू असलेला सामना अनिल भाऊ भूमकर क्रिकेट क्लब विरुद्ध सिंहगड रॉकर्स अनिल भाऊ भूमकर संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी स्वीकारली आहे तर गोलंदाजीसाठी जो सज्ज आहे तो सिंहगड रॉकर्स संघ दोन षटक त्या दरम्यान दुसरं षटक चालू असताना धावसंख्या मात्र होते ती 27 अनिल भाऊ भूमकर या संघाची व दोन गडी मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेले पुढचा चेंडू रवी याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लॉंगनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण त्या दरम्यान होतंय एक धाव त्या दरम्यान पूर्ण होते धावसंख्येत एकने वाढ होते धावसंख्या होते ती 28 दुसरं षटक चालू असताना मंडप वाल्यांना सूचना आहे त्यांना इकडे पाठवायचे श्रीकांत भाऊ हा बॅनर निघालेला आहे मंडप वाल्यांना विनंती आहे तो बॅनर व्यवस्थित करून घ्यायचा आहे पुढचा चेंडू रवी याचा पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न एक धाव त्या दरम्यान पूर्ण दुसरा धावाचा प्रयत्न होतो का पाहूया चांगला रनिंग बिटवीन द विकेट चेंडूचे थ्रो येस तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजांनी पळून दोन धावा पूर्ण केल्या धावसंख्येत दोन ने वाढ होते दोन षटक दुसरे षटक चालू असताना धावसंख्या होते ती 30 धावा दोन गडी बाद 30 धावा आलेल्या सर्व खेळाडूंच आलेल्या सर्व खेळाडूंचं मान्यवरांचं प्रेक्षकांचं या स्पर्धेदरम्यान मनपूर्वक असे स्वागत वारंवार आमच्या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आपली उपस्थिती देतात त्याबद्दल हार्दिक असे आभार पुन्हा एकदा रवी जो सज्ज होतोय सुभाष भूमकर नक्कीच संघमालक या ठिकाणी फलंदाजीसाठी सज्ज होतोय चांगली फटकेबाजी करण्यात माहिर रवी याचा पुढचा चेंडू भूमकर यांना पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने टोलवला चेंडू त्या दरम्यान क्षेत्ररक्षण तैनात एक धाव मात्र त्या दरम्यान पूर्ण होते एका धावेने धावसंख्या वाढ होते धावसंख्या होते ती 31 दुसरं धन्यवाद शैलेश या ठिकाणी ज्यांचं नुकतंच आगमन झालं असे आदरणीय उद्योजक कुलदीप शेतचरवड आपल्या या क्रीडानगरीमध्ये मनपूर्वक असे स्वागत आणि आयोजक संयोजक आमचे मित्र सचिन भाऊ ढवळ डोपळ विवेकजी पंडित अनंत पासलकर दत्ता शेटकुटे आणि धैरीगावचे क्रिकेटर आमचे मित्र राजेश भाऊ पोकळे आणि त्यांचा मित्र परिवार उपस्थित असणाऱ्या सर्व टीम त्यांचे कर्णधार त्यांना आपल्या सर्वांना या ठिकाणी एक सूचना आहे आपण सूचनांचं पालन करायचे ज्यावेळेस मान्यवर येतील त्यावेळेस आपली टीम घेऊन आपण आतमध्ये ग्राउंडमध्ये जायचे ज्या पुढच्या मॅची खेळवल्या जाणार आणि अगोदर ज्या खेळलेल्या आहेत हरलेले जिंकलेले सर्व टीमांना विनंती राहील की मान्यवर आल्यानंतर आपण आतमध्ये जायचे आत्ताच ज्यांचं नुकतंच आगमन झालं असं आदरणीय सागर भाऊ जगताप आपल्या या क्रीडानगरीमध्ये मनपूर्वक असे स्वागत व्यासपीठावर अनेक मान्यवर बसलेले आहेत आणि त्यांचं सर्वांचंच ह्या व्यासपीठ ह्या नगरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक असे स्वागत काही क्षणातच मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होणार आहे ह्या स्पर्धेसाठी आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे सर्व ज्या संघांनी ह्या खेळाडू स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक असं आदरणीय आपल्या भागातील आपले लाडके नगरसेवक हरिदासजी चरवड यांच्या वतीने आपल्या सर्वांचं सरशाचे स्वागत व्यासपीठावर आपल्या भागातील लाडक्या नगरसेविका सौ नेताताई दांगड पाटील तसेच आनंदाचा दांगड पाटील जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई पोकळे आपले उद्योजक दिलीप मामा चरवड संदीप भाऊ चरवड अनिल भाऊ चरवड रमाकांतजी देशमुख तसेच बंडूभाऊ नलवडे स्वप्नीलजी वाघ ढपळ सर विविध मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत आजी माझी सर्व खेळाडू समस्त ग्रामस्थ वडगाव बुद्रुक शिवशक्ती क्रिकेट क्लब सेंगड सीसी अनेक टीमांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आमच्या पोलीस खात्यातील आमचे मित्रवर्ग या ठिकाणी उपस्थिती आहे त्यांचंही मी मनपूर्वकाचे स्वागत करतो धन्यवाद अशोक भाऊ सासवडे आपलं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत मान्यवरांचं काही आलं काही क्षणातच या ठिकाणी आगमन होतंय आज सर्व टीमांना विनंती आहे आपण सामना हा बॉल झाल्यानंतर थांबवायचा आहे
शैलेश जी चालू असताना थांबना, जागा स्टॉप करायचा आहे. मान्यवर आलेले आहेत खेळाडूंनी आपले आपले संघ आतमध्ये घेऊन जायचे. नक्कीच मान्यवरांच बरोबर. शैलेश चालू ठेवा, चालू ठेवा. एक दोन एक पाच मिनिटात पोहोचतात. चालू टाकून घ्या, चालू ठेवा तुम्ही. चालू ठेवा, इथं आल्यानंतर मी सांगतो तसं अनाउन्समेंट करतो. चालू राहू द्या, आल्यानंतर इथून दिसेल गाडी, आल्यानंतर थांबू आपण. चालू असलेला सामन्यातील हे तिसरं षटक आहे, चार षटकांचा सामना आहे. तिसरं षटक जो टाकतोय तो मुकुंद गरुड नक्कीच गोलंदाजीसाठी जो सज्ज आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू सीमारेषेच्या लगत, नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धावत्या दरम्यान पूर्ण, दुसरा धावायचा प्रयत्न होतोय, प्रयत्न फसला आणि गडी मात्र त्या दरम्यान बाद होतोय. अरे बॉलरचा नाच डायरेक्ट बाद. घाबरला मला घाबरला. नगरसेवक हरिदास भाऊ कृष्णा चरवड. धन्यवाद डीजे. फलंदाजांनी जरा लवकरात लवकर यायचंय फलंदाजीसाठी. मान्यवर थोड्याच वेळात येतील, तोपर्यंत सामना चालू ठेवायचा आपल्याला. वेळेअभावी आपल्याला सामने लवकरात लवकर खेळवायचे आहेत. सर्व संघांना याची नम्रतेची विनंती आहे. लवकरात लवकर फलंदाजांनी मात्र फलंदाजीसाठी विकेटवरती यायचंय. पंचांनी याची नोंद घ्यायची आहे. सामना लगेच चालू ठेवायचा आहे, कोणाला वेळ काढून द्यायचा नाहीये. नवीन फलंदाज जो फलंदाजीसाठी आलाय राहुल राऊत, अनिल भाऊ भूमकर संघातील फलंदाज. धावसंख्या होते ती, तिसरं षटक चालू असताना 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 3 गडीबाद 36 धावा, तिसरं षटक मात्र प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मुकुंद गरुड यांचा. शॉर्ट पिच टाकल्या चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ पायावरती आदळला आणि पंचांनी मात्र तो लेगबाय घोषित केलाय. एका अवंतर धावेने धावसंख्या पुन्हा एकदा वाढवते, धावसंख्या पोहोचते ती 37 धावा. तिसरं षटक चालू आहे. चार षटकांचे आपले हे लीग पद्धतीचे सामने आहेत, चार षटकांचे सामने आहेत. पुढचा चेंडू मुकुंद याचा भूमकर यांना. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू पुन्हा एकदा चपळाईने प्रयत्न मात्र केला. एक धावत्या दरम्यान पूर्ण, थोडस कशाळ असे क्षेत्ररक्षण, परंतु चांगला थ्रो, चांगला प्रयत्न त्या दरम्यान नक्की क्षेत्ररक्षकाने केला आणि एकाच धावेवरती फलंदाजांना समाधान मानावं लागलं. एका धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ होते, धावसंख्या होते ते 38. वारंवार चांगला प्रयत्न गोलंदाजाचा व चांगलं क्षेत्ररक्षण त्या दरम्यान, त्या क्षेत्ररक्षकाचं चांगला वारंवार प्रयत्न करतोय. संघाला नक्कीच पुढे एकदा लेग साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. एक धाव पूर्ण, दुसरा धावायचा प्रयत्नही नाही. चांगले क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, त्या दरम्यान एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 3 षटक पूर्ण, 3 गडी बाद 39 धावा. शेवटचा अतिशय महत्वपूर्ण षटक जे समजलं आता, 4 षटकांचे निर्धारित सामने. सिंहगड करंडक 2019 भव्य दिव्य क्रिकेट सोहळा. पुण्यनगर सिंहगड क्रिकेट क्लब, सिंहगड कॉप्स, अनिल भाऊ भूमकर क्रिकेट क्लब, सिंहगड रॉकर्स, डायरी 11, गणेश शेठ भिंताडे, जागडे प्रतिष्ठान, रॉयल फ्रेंड्स. हॅलो सर्व सर्व करंडकांना विनंती, सीएसआर क्रिकेट क्लब मध्ये यायचे, लावून घ्या ना तुम्ही. सिंहगड क्रिकेट क्लब व स्वराज क्रिकेट क्लब, सिंहगड 11 या सर्व संघातील खेळाडूंनी व्यासपीठासमोर यायचंय. सहकार्य करा, मान्यवरांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाला सुरुवात होईल. हॅलो सर्व खेळाडूंना विनंती आहे की व्यासपीठाच्या समोर या, खेळाडूंनी कुठे साईडला थांबू नका. सर्व खेळाडूंना विनंती आहे पुढे येऊन थांबा. ते व्यासपीठ आहे तिथं आणि सर्वांनी एकाला मी थांबा. सर्व करणाऱ्यांना विनंती.
हॅलो आपापल्या कर्णधारांना विनंती आहे की आपले खेळाडू घेऊन आपण लाईनीमध्ये उभं राहायचं आपले आलेल्या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी परिचय आहे. आपल्या पुणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार जोरदार टाळ्यावाजून स्वागत करायचंय. आलेल्या पाहुण्यांचं जोरदार टाळ्यावाजून स्वागत करायचंय. सगळे संघ वेगवेगळे आपण आतमध्ये उभं आपापले संघ संघ कर्णधारांना विनंती आपापले संघ आपण उभे राहायचे. या ठिकाणी जनतेत नुकतं आगमन झालं असे पुण्यनगरीचे माझे महापौर नगरसेवक प्रसन्न जगताप आपल्या क्रीडानगरीमध्ये सरसाचे स्वागत. हॅलो 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 सर्व टीमांना विनंती आहे की एका लाईनीत उभा राहायचं आपापला संघ घेऊन आलेल्या मान्यवरांचं जर जोरदार टाळ्यावाजून स्वागत करायचं आपण. कर्णधारांना विनंती आहे की आपापल्या संघ लावून घ्यायचे. गेले अनेक वर्ष ह्या सिंगड भागामध्ये ज्या स्पर्धा भरवल्या जातात त्या स्पर्धेचं नियोजन आपल्या भागातील आपले लाडके नगरसेवक आदरणीय हरिदासजी चळवट साहेब आणि सर्व नगरसेवक गेले अनेक वर्ष ह्या सिंगड भागामध्ये ज्या स्पर्धा भरवल्या जातात त्या स्पर्धेचं उत्कृष्ट नियोजन माननीय हरिदासजी चळवट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डीच्या स्पर्धा ज्या चालू आहेत तिथेही संघराच्या स्पर्धांचं आयोजन त्या ठिकाणी केले गेले आणि क्रिकेटच्या स्पर्धांचा ठराव दिनांक 1/12/2019 ते 9/12/2019 रोजी ह्या क्रिकेटच्या स्पर्धा होणार आहेत. आलेल्या सर्व जे खेळाडू आहेत त्यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वकाचे स्वागत करतो आणि आपले पुणे जिल्ह्याचे आणि संपूर्ण ह्या जनतेचे लागलेलं आणि आपल्या सर्वांचे लाडके खासदार नवनिर्वाचित खासदार आहे त्यांच्या अडीवर पुन्हा एकदा वन्स मोर आपण टाळ्यावर यायचे. मी भाऊंना विनंती करतो की पुढील सूत्र आपण घ्यायचे. या ठिकाणी पूजन चालू आहे टाळ्यावर जायचे आपण या ठिकाणी नारळ वाढून ह्या क्रिकेट सुरुवात करणार आहोत. जोरदार टाळ्यावाजून स्वागत करायचे.
तुम्ही खाली बस जोरदार टाळ्या वाजवायचे धन्यवाद खेळ बोल होतो सर्वांनी परत आहे तसं थांबायचं आपण लाईनीने थांबायचं परत कंटिन्यू थांबायचं टीमांनी कर्णधारांना विनंती आहे आपण कंटिन्यू थांबायचं हो ला बॉल आणि बॅट संयोजक बॉल आणि बॅट आणा एक हॅलो हॅलो सगळ्या खेळाडूंना विनंती आहे आपल्याला राष्ट्रगीत म्हणायचं आहे देशमुख ओ देशमुख आनंद पाटील हो कैलास येवले या ना इकडे आपल्याला राष्ट्रगीत म्हणायचंय सर्वांना विनंती आहे लाईन मध्ये थांबायचंय आपल्याला राष्ट्रगीत म्हणायचं आहे सगळ्यांनी लाईन मध्ये थांबायचंय या सगळे लाईन मध्ये या एक साथ राष्ट्रगीत को राष्ट्रगीत सावधान राष्ट्रगीत सुरू करेंगे सुरू कर जनगण मन अधिनायक जय हे बैट 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 गया एक एक बैट मांगो बैट बैट ऐसे तांब ना संघ इतना तांबवा जाऊ ना तुम्हें बैट बैट मांगो या ठिकाणी बॉलिंग करणार आहेत ते प्रसन्न झाले जगताप आणि खेळत आहेत ते भाऊ जोरदार टाळ्या वाजवायचे अरे शॉट टाळ्या अजून एक बॉल एक अजून एक बॉल अरे भाऊ निश्चितच मी भाऊंनाच विनंती करेन की भाऊ आमच्या खेळाडूंना तुम्ही मार्गदर्शन करायचे सर्वांनी जागेवर थांबायचे क्रीडा स्पर्धेचे सर्व संयोजक सर्व क्रीडापटू क्रीडा बंधू आपल्याला नमस्कार
ग्राउंडवर मी कधीच भाषण करत नाही, त्यामुळे आपल्याला शुभेच्छा देतो, मॅच सुरू करावी, धन्यवाद. चला आपण राहिलेला जो सामना आहे तो त्वरित चालू करायचा आहे. सर्वांनी खेळाडूंनी क्रीडापटूंनी दाखवलेलं सहकार्य त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत. सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती राहीन की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचे. या ठिकाणी आवर्जून उपस्थिती लावलेले पुण्यनगरीचे माझे महापौर उपमहापौर प्रसन्नदास जगताप, आपल्या भागातील लाडक्यानगर सेविका सौनीताताई दांगड पाटील, तसेच पुणे जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई पोकळे, तसेच आदरणीय श्री आदरणीय बाळासाहेबजी जाधव, तसेच आदरणीय सामाजिक कार्यकर्ते आमचे दिलीप मामा चरवड, कुलदीप शेठ चरवड, तसेच संदीप भाऊ चरवड, अनिल भाऊ चरवड, बंडू भाऊ दांगट, सुनील भाऊ कांबळे, श्रीकांतजी काटकर, तसेच चौगु शेंगड कॉलेजचे चौगुले सर, स्वप्नील भाऊ वाघ, विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेले. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. आपल्या समोर सामना या ठिकाणी खेळवला जाईल. शैलेशजी पुढचा सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. राहिलेला सामना बाकीच्या प्लेयरांनी बाहेर यायचा आहे आणि जो सामना चालू होता तो आपण कंटिन्यू चालू ठेवायचा आहे. धन्यवाद आलेल्या सर्व मान्यवरांचे, प्रमुख पाहुण्यांचे. स्पर्धेदरम्यान पुन्हा एकदा मनपूर्वक असे आभार व हार्दिक असे स्वागत. आपला वेळेतला वेळ काढून या ठिकाणी आमच्या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आमच्या विनंतीला मान देऊन आपण आपली उपस्थिती दिली त्याबद्दल सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा. शैलेशजी या ठिकाणी दीपप्रज्वलन होणार आहे. मी भाऊंना आणि मान्यवरांना विनंती करतो की या ठिकाणी महाराजांना या ठिकाणी पुष्पहार घालून आपण या ठिकाणी पूजन करायचे. भाऊया सामना पुढे चालू ठेवायचा आहे. सामना चालू ठेवायचा आहे. फलंदाज सिंहगड रॉकर्स अनिल भाऊ भूमकर, 12वा खेळाडू आलाय का? ठीक आहे, धन्यवाद. चालू असलेला सामना अनिल भाऊ भूमकर क्रिकेट क्लब विरुद्ध सिंहगड रॉकर्स क्रिकेट क्लब, दोन्ही बलाढ्य संघांमधील आपल्या सिंहगड रोड भागातील दोन्ही नावाजलेले संघ खडकवासला मतदारसंघातील या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सिंहगड रॉकर्स फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे आहेत सहकार्य करा मित्रांनो. आपल्या स्पर्धेदरम्यान या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांचे, सर्व संघांचे, संघ मालकांचे, खेळाडूंचे व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनपूर्वक असे आभार व हार्दिक असे स्वागत. पाहुण्यांनी आसनस्थ व्हायचंय. या बोलत नाही मी. अरे बॉल पंचांनी सामना चालू ठेवायचा आहे. पंचांनी सामना चालू करून घ्यायचा आहे. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न झालाय. सामन्याला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. पंचांनी याची नोंद घ्यायची आहे. वेळ वाया घालवायचा नाहीये, आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत याची नोंद घ्यायची आहे.
लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या अनिल भाऊ भूमकर संघ. सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. अनिल भाऊ भूमकर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करता. सेंगड कॉलेजचे चौघडे सरांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचंय. निर्धारित चार षटकांमध्ये 52 धाव करून 53 धावांचं लक्ष सेंगड रॉकर संघासमोर उपस्थित केलंय. पाहूया आता सेंगड रॉकर संघ. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू टळवला, चेंडू मात्र हातातून दिसला, चेंडू जातो सीमारेषेच्या पार, खणखणीत असा चौकार, चार धावा. अरे एकच ठोका डायरेक्ट चौका. माननीय नगरसेवक हरिदास भाऊ, सामाजिक कार्यकर्ते आणि आमचे मित्र किशोर भाऊंना विनंती आहे की आपण यायचं. तसेच आपल्या भागातील आपल्या लाडक्या नगर सेवका सौ अश्विनताई पोकळे आपल्या या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. ताईंना किशोरदादांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचंय. आलेल्या सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक असे स्वागत करतो. नक्कीच आता आलेले आपले जे मान्यवर आहेत त्यांचं देखील या स्पर्धेदरम्यान मनपूर्वक असे स्वागत व हार्दिक असे आभार. आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या कार्यक्रमाचे आमच्या क्रीडांगणाची जी आपण शोभा वाढवली त्याबद्दल हार्दिक असे आभार. सामन्याकडे थोडं लक्ष देऊया. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू, एक धाव पूर्ण, दुसरा धावचा प्रयत्न, दुसरी देखील धाव पूर्ण, दोन धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या होते ती शैलजी. ह्या ठिकाणी मी आदरणीय सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेबजी जाधव आणि उद्योजक दिलीप मामा चरोड यांना विनंती करतो की आपण आदरणीय आपल्या जे लाडके काजर आहेत त्यांना आपण प्रतिमा आणि पुष्पगुच्छ भेट द्यायचे. दिलीप मामांना आणि बाळासाहेबजी जाधव यांना विनंती आहे. सर्वांनी जरा 2 मिनिटं करता उभं राहायचंय. नक्कीच या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार होतोय. सर्वांनी एकदा जरा जोरदार टाळ्या वाजवून मान्यवरांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन नक्कीच मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होतोय. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो. आपल्या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांतर्फे त्यांचे मनपूर्वक असे आभार. त्यानंतर मी कुलदीप चतुर्वेदी यांना विनंती करतो की आदरणीय नगरसेवक प्रसन्नदा जगताप यांचा सन्मानचिन्ह देऊन आपण त्यांचा सत्कार करतोय. कुलदीप चटचरवट पहिले षटक पूर्ण, एक षटक पूर्ण, 11 धावा, 24 चेंडूंमध्ये 53 धावांचं लक्ष जे उभं केलंय अनिल भाऊ भूमकर या संघाने. कुलदीप चटचरवट यांना विनंती आहे की आपल्या भागातील लाडके नगरसेवक प्रसन्न जगताप यांना सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. नक्कीच आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सत्कार सोहळा सुरू आहे. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपली उपस्थिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक असे आभार. अरे तसेच ह्यानंतरचा सन्मान चिन्ह अर्थातच आपल्या भागातील लाडकी नगरसेविका सौनीताताई दंगट पाटील यांचा सत्कार मी सुनीलजी कांबळे यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार करायचा आहे. नक्कीच आपल्या भागातील कार्यक्षम नगरसेविका नेताताई दांगट पाटील यांचा देखील या दरम्यान सत्कार होतोय. आपलं देखील या स्पर्धेदरम्यान मनपूर्वक असे स्वागत व हार्दिक असे आभार. आपल्या भागातील आपल्या लाडक्या नगरसेविका की ज्यांनी 11 गाव नाही पण संपूर्ण जे पुणेचं लक्ष लागलेलं अशा लाडक्या नगरसेविका सौ अश्विनीताई पोकळे यांचा सत्कार मी अनंत बनकर यांना विनंती करतो की या ठिकाणी त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. नक्कीच आपल्या भागातील सर्वांच्या परिचयाच्या अश्विनीताई पोकळे यांचा देखील सत्कार आपल्या भागातील कार्यकर्त्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. त्यांचं देखील या स्पर्धेदरम्यान मनपूर्वक असे स्वागत व हार्दिक असे आभार. आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहे त्याबद्दल. त्यानंतरचा जिल्हा परिषद सदस्य सौ जयश्रीताई पोकळे यांचा सन्मान चिन्ह देऊन मी कल्पेश भाऊ अस्वल यांना विनंती करतो की जयश्रीताईंचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे.
नक्कीच जयश्रीताई पोकळे यांचं देखील या स्पर्धेदरम्यान शुभेच्छा आगमन झालंय. त्यांचं देखील सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार होतोय. त्यांचं देखील या स्पर्धेदरम्यान हार्दिक असे स्वागत व मनपूर्वक असे आभार. आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी वेळोवेळी उपस्थित राहणारे सर्व मान्यवर या ठिकाणी आपली उपस्थित राहतात आणि आमची कार्यक्रमाची नक्की शोभा वाढवतात. मी आदरणीय आपल्या भागातील आपले लाडके नगर सेवक हरदेवजी चरवड साहेबांना विनंती आहे की सेंगड कॉलेजचे जे चौगुले सर आहेत यांचा सन्मान ह्या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मान करायचा आहे. चौगुले सरांना विनंती आहे. नक्कीच चौगुले साहेब यांनी देखील एक मोलाचं सहकार्य आमच्या स्पर्धेदरम्यान वारंवार केलेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी गेले 5 वर्ष सातत्यपूर्ण नवले सर आपल्याला हे ग्राउंड क्रिकेट स्पर्धेसाठी देत आहेत. मी नवले सर आणि त्यांच्या इन्स्टिट्यूटचे मनापासून आभार मानतो. मी भावना विनंती करतो की चौगुले सरांचा या ठिकाणी सत्कार करावा. जोरदार टाळ्या वाजवायच्यात मित्रांनो. आपल्या स्पर्धेसाठी जे ग्राउंड उपलब्ध करून देणारे जे चौगुले साहेब आहेत त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होतोय. नक्कीच गोड कौतुक त्यांचं या स्पर्धेदरम्यान. वारंवार असे सहकार्य करत राहा ही सदिच्छा. आणि या ठिकाणी मी विनंती करेन की नवले सरांनी बक्षी वितरण समारंभाला यावर्षी यावं अशी विनंती चौगुले सरांना मी करतो की बक्षी वितरण 9 डिसेंबरला आहे तर विनंती आहे सरांनी बक्षी वितरणाला यावं. धन्यवाद. नक्कीच त्या दरम्यान थोडस सामन्याकडे लक्ष देऊया. दुसरं षटक चालू असताना या ठिकाणी आवर्जून उपस्थिती लावलेले आमचे किशोरदादा पोकळे यांचा सत्कार. मी अशोक भाऊ साठे सासवडे सरांना विनंती करतो की आपण जागेवर जे काही थांबत इथं. नक्कीच मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. आपले हार्दिक असे स्वागत व किशोर पोकळे यांचा देखील सत्कार या दरम्यान झाला. निश्चितच मी ह्या सेंगड किरंडक भव्य टेनिस बॉल क्रिकेटचे स्पर्धेचे श्रीकांत भाऊ काटकर आणि महेश सर शैलेश भाऊ निवंगणे आपल्याला विनंती आहे की आपण गेल्या अनेक वर्ष छान रीतीने ह्या स्पर्धा आपल्या मार्गदर्शनाखाली छान करताय. आपल्याला या ठिकाणी तिघांना विनंती आहे की तुम्ही यायचे. चंद्रकांत पवळे आपल्याला विनंती आहे की आदरणीय खासदार बापट साहेबांनी यांच्या हस्ते आपल्याला या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन जोरदार टाळ्या वाजवायचेत कारण ज्यांच्या अधिक प्रयत्नामुळे ह्या स्पर्धा यशस्वी होतात. चौघांना विनंती आहे श्रीकांत भाऊ काटकर महेश सर शैलेशजी लगेच वरती यायचं आहे. आपण चंद्रकांतजी पवळे आहेत का? श्रीकांतजी चला. आम्हाला माहिती आहे संयोजक आणि क्रिकेट बी खेळताय. जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या श्रीकांत भाऊ काटकरांसाठी. 17-17 भाऊंना विनंती आहे की भाऊ गेल्या अनेक वर्ष हे जे कमिटी आहे कमिटीमध्ये महेश सर असतील श्रीकांत भाऊ असतील शैलेशजी असतील चंद्रकांत पोळे असतील. निश्चितच माझं राव सांगायचं राहून गेलं. सर्वांकडनं चर्चा आहे की पुढच्या संघांना विनंती आहे जागडे प्रतिष्ठान आणि रॉयल फ्रेंड्स दोन्ही करणाऱ्यांना विनंती आहे की ह्या ठिकाणी नाणेफेकेचा कौल घेण्यासाठी यायचे. भाऊंच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकेचा कौल घेतला जाईल. दोन्ही कर्णधार त्वरित विलंब न लावता लगेच स्टेजच्या समोर बाजूस यायचे. दोन्ही टीमांना विनंती आहे लगेच यायचे त्वरित नाणेफेकेचा कौल घेण्यासाठी. कर्णधार विथ दोन्ही संघ त्वरित लगेच यायचे. चला मान्यवरांना विनंती आहे या ठिकाणी नाणेफेकेचा कौल घेण्यासाठी आपण त्वरित द्यायचे. सर्व मान्यवरांना विनंती आहे. आपण नक्कीच दोन्ही संघांना नम्रतेची विनंती आहे. व्यासपीठासमोर यांचे मान्यवरांच्या हस्ते आपल्या सामन्याचा नाणेफेकेचा कौल थोड्याच वेळा संपन्न होतोय. सर्व संघांनी इथे उपस्थित राहायचंय. पूर्ण टीम कर्णधार संपूर्ण टीम घेऊन यायचंय. महेश सर
संपूर्ण टीम महेश मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्या दोन्ही कर्णधारांनी पुढे यायचे आणि त्याचा नाणेफेकीचा कौल संपन्न होतोय. दोन्ही साईडला संघांनी उभं राहायचंय. संघ चला नक्कीच स्पर्धेचे मुख्य आयोजक संयोजक तसेच मान्यवर यांच्या शुभ हस्ते यापुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल थोड्याच वेळात संपन्न होतोय. कर्णधार लवकरात लवकर यायचे संपूर्ण संपूर्ण टीम. नक्कीच नाणेफेकीचा कौल दोन्ही संघांमध्ये जो संपन्न होतोय मान्यवरांचे मनपूर्वक असे आभार दोन्ही संघांना खूपशा अशा शुभेच्छा. धन्यवाद. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल संपन्न झालाय. आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी मान्यवर वेळोवेळी या ठिकाणी आपली उपस्थिती देतात आणि आमचा जो उत्साह आहे तो द्विगुणित करतात आणि असेच वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत राहा. ही सदिच्छा नक्कीच एक चांगलं नियोजन आयोजन माननीय श्री हरिदासजी चरवड साहेब यांच्या अथक प्रयत्नातून सिंहगड करंडक या स्पर्धेचं आयोजन प्रत्येक वर्षी असंच चालू असतं आणि त्या दरम्यान जे मान्यवर आपली उपस्थिती देतात त्यांचं देखील मान्यवरांच्या तर्फे मनपूर्वक असे स्वागत व हार्दिक असे आभार. चालू असलेला सामना जो अनिल भाऊ भूमकर व सिंहगड रॉकर्स या दरम्यान जो चालू होता थोडस सामन्याकडे स्कोरिंग कडे लक्ष देऊया. बॅटिंग घेतलेली आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी समोरच्या जागडे प्रतिष्ठानना विनंती आहे की हा सामना संपल्यानंतर आपण तोरी सामना चालू करायचा आहे. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आणि आमचे मित्र क्रिकेटर सोमनाथजी कोंडळकर ज्यांनी मागच्या वर्षी बक्षिसांची बरसात केली होती त्यांचं या क्रीडानगरीमध्ये मनपूर्वक असे स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक असे स्वागत करतो. अतिशय वेळात वेळ काढून आपण सर्व या ठिकाणी उपस्थिती लावली त्याबद्दल माननीय आपल्या भागातील आपले लाडके नगरसेवक हरिदासजी चरवड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या या भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन संयोजक आयोजक आमचे मित्रपरिवार सर्व खेळाडू यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्ष या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. उपस्थित असणाऱ्या आलेल्या सर्व क्रीडाप्रेमींचे समस्त ग्रामस्थ सर्व मित्रपरिवार यांचे सर्वांचे या ठिकाणी मनोभरावाचे स्वागत. या ठिकाणी आवर्जून उपस्थिती लावलेले धन्यवाद. थोडंसं सामन्याकडे लक्ष देऊया. सचिन तात्या कुंभारकर आपलंही या क्रीडानगरीमध्ये सहर्षाचे स्वागत. ग्रामपंचायत सदस्य अतुलजी दांगड आपले या क्रीडानगरीमध्ये मनपूर्वक असे स्वागत. माजी उपसरपंच विनायक भाऊ बेनकर आपले या क्रीडानगरीमध्ये मनपूर्वक असे स्वागत. काही मान्यवर या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहे. तसेच आदरणीय आमचे मित्र संदीप भाऊ कुदळे आपलं ह्या क्रीडानगरीमध्ये मनपूर्वक असे स्वागत. नक्कीच आलेल्या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा त्यांना विनंती आहे आपण वरती यायचे मनपूर्वक असे स्वागत. सामने दरम्यान संदीप भाऊ कुदळे विनायक भाऊ बेनकर सोमनाथजी कोंडळकर आपल्याला विनंती आहे की आपण मंगेश भाऊ पायगडे आपल्याला विनंती आपण सामना पाहण्यासाठी वरती यायचं. या अतुलजी दांगड आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचंय. ज्या मान्यवरांचा नामोल्लेख या ठिकाणी केला जाईल त्या मान्यवरांनी व्यासपीठाजवळ यायचंय. आपल्याला